नगर न्यूज 24 हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी. कल्याण रोड येथे एका युवकाला कोयत्याने मारहाण. नगर कल्याण रोड येथे रात्रीच्या सुमारास एका तरुणाला कोयता आणि चाकूने मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली असून आसिफ मंसूर सय्यद असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आसिफ सय्यद या तरुणास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर. आज सकाळी मी सुमारे 11 वाजता घरातून बाहेर पडलो होतो. मला उपास होता, तरी एक व्यक्ती निर्वास्तीने जात असताना एक व्यक्तीने मला कट मारलं. तर त्यांनी रागाने माझ्याकडे पाहिलं, तर मी पण पाहिलं. मग त्यांनी मला बोलवलं, म्हणलं इथं राहायचं असेल ना, मान आहे ना तुझी, नजर मान खाली पाहिजे, नाहीतर इथं राहायचं राम देणार नाही तुला, असं म्हणता. मग मी म्हणलं जाऊ द्या. मग तो म्हणलं कोण आहे तू? मी म्हणलं राजू होय आहे माझा, तो राजू सय्यदला ओळखतो का? ते माझा भाऊ आहे, असं म्हणतो त्याला. त्याला कॉल लावून दिला, तो म्हणलं माझा भाऊ आहे, ते सोडून त्याला उपवास आहे. मला उपवास असताना पण मी काय बोललो नाही त्याला. मग तेवढं झालं. मग संध्याकाळी मी रोडवर होतो, कॅन्टीनवर थांबलो. 2-3 असे व्यक्ती आले तर त्यांनी डायरेक्ट मला हाणायचं चालू केलं. तर मला म्हणले लांडा याला मारा असं तसं. तरी त्यांनी मला खूप मारलं, डोक्यावर मारलं, इकडं पण लागलं मार. तर त्यांनी आमच्या कास्टवर जातीवादी शिवी पण दिली आणि मारलं मला. तर अशा कठोर असे गुंडगिरी असं नगर शहरात तर काही फायदा नाही. हे नगर शहराचा फायदा नाही. अशी गुंडगिरी खुलेआम चालणार असली तर पोलीस प्रशासनाचं काय काम आहे? एवढंच मला सांगायचं आहे. पोलीस प्रशासन शांत बसू राहिला. बघा, आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्हाला यांच्यापासून धक्का पण आहे. हे काय बी करू शकतात. आत्ता एवढं झालं, याच्यानंतर कोण घेणार आहे जिम्मेदारी आमची? आम्हाला काय झालं तर आमची जिम्मेदारी कोण घेणार आहे? एवढंच सांगा आम्हाला. यांच्यापासून आम्हाला धक्का आहे. हे धोकेदायक माणूस आहे.